देखील चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळलाय सरळ वाईड लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. खर्चिक गोलंदाजी झाली कारण की पहिल्याच चेंडूवर अटॅक केला गेला. आता देखील हा देखील अटॅक आहे जबरदस्त रीतीने. इथे मात्र चेंडू उडवलाय सरळ सीमारेषे पार सहा धावांसाठी. एखाद्या ओपनर जोडीकडून ही अपेक्षा असते हेच मात्र पाहिले जाते. इथे मात्र मिस टाइम होतोय. चेंडू हवेत आहे. ओहो या ठिकाणी पाहिलं तर मिस टाइम देखील. चेंडू कॅमेरामॅन आपण पाहतोय चांगलं दृश्य तो दाखवत असतो. इथून मात्र पाहिलं तर इनफिल्डच्या वरून खेळलाय कव्हर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल चार धावांसाठी. येतोय चालतोय. इथे मात्र लोअर फुलटो चेंडू लडार मध्ये आला होता आणि चेंडूला सोडणार नाही. तिसरा षटक मार्गस्थ आहे. हा देखील फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल नो डाऊट रोहितच्या डोक्यावरून. षटकार पुन्हा एकदा येतोय. षटकार आपल्याला पाहायला मिळेल. दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या विरोधात. इथे मात्र सोडणार नाही. जबरदस्त फटका. चेंडू वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली. दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजेच शशांक. एका बाजूला काही आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोठे फटके मारले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक टार्गेट पाहिलं जाईल. इथे मात्र पहा फुलटो चेंडू सोडणार नाही. ही भूमिका पुन्हा एकदा घेतली जाते. चेंडू हवेत आणि 50 धावा पूर्ण होत आहेत शशांक याच्या. नक्कीच मॅच दाखवायची आहे या स्पर्धेमध्ये. जर पाहिलं तर हा तिसरा खेळाडू असा आहे जो तिसरा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने 50 धावा पूर्ण केल्या आहेत. पहिला बॅटर जर पाहिला तर नक्कीच दर्शन आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच नरपड या पाहायला मिळाली.